नमस्कार मित्रांनो कदम या ग्रुपा मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर उस्मानाबादीची शेळी कशी असते तर ती तुम्हाला एक मी व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे तर ही उस्मानाबादीची शेळी आहे उंचीला चांगली आहे म्हणजे उंची सरासरी जास्त पाहिजे जा। म्हणजे जा कुत्र्याच्या पिल्ला एवढी शेळी नाही पाहिजे तर उंचीला जास्त पाहिजे जा, लांबी पाहिजे रुंदी पाहिजे आणि उस्मानाबादी शेळीची ही वळखायची म्हणजे तिचे जे पाय असतात ते कणखर असतात कारण उंच डोंगरात चरायसाठी त्याची निर्मिती झालेली आहे तर ही शेळी असते तर ही बिटलच्या शेळी एवढी ही जी उंची होते आणि जर समजा दुसऱ्या तिसऱ्या व्यताची जर शिळे असेल तर तिची पूर्णपणे वाढ झालेली असते चौथ्या व्यताची पण असते तर हिच्या शिळीमध्ये जे दुधाला चांगली शिळी बघायची तिचं पाठीच चा, कासेला चांगली पाहिजे आणि म्हणजे कास दोन्ही कास सेम पाहिजे त्या आणि मित्रांनो शिंग तिची पाठीमागं असतात लक्षात ठेवायचं कान काय जरा क्रॉस क्रॉसब्रिडिंगमुळे मोठे झालेले असतात किंवा काहीचे लहाणी असतात तर कानावर एवढा विचार न करता आणि तिचा पाठीचा कणा असतो तो सरळ असतो जसं शिरोईचा पाठीचा कणा हा बेंड आलं म्हणजे कमान असते तर ही जी हाईट आता तुम्हाला दिसतच असाल एक चांगल्या प्रकारची उस्मानाबाद शेळ्या आहे आणि तर शेळ्या घेताना मोठ्या शेळ्या घ्या मोठ्या शेळ्या घेऊन लई छान लहान लहान जर शेळ्या घेतल्या तर तुम्हाला तिला लई लहान होणारे उत्पादनही कमी होणार आहे तर उस्मानाबादी शिळे निवडताना लांब लांब मोठ्या मोठ्या शेळ्या निवडायच्या कारण ती जातीवंत असतात काळ्या रंगाच्या पूर्ण असतात किंवा थोडेफार पांढरे टिपकेही असू शकतात तर उस्मानाबादीच्या शेळीमध्ये हिला दोन पिल्लांची एक गॅरंटी पाहिजे दोन पिल्लं जास्त होणारे पाहिजेत दोनपेक्षा जास्त झाली तर चांगलीच गोष्ट आहे पण कमीत कमी दोन तर व्हायला पाहिजेत तर अशी उस्मानाबादीची शेळी आहे आणि उस्मानाबाद शेळी ही आपल्या महाराष्ट्राचं काळ सोन आहे तर ही शेळी आपण आपली जपणूक केली म्हणजे चांगल्या जाती म्हणून शेळा ठेवल्या पाहिजेत या शेळीपासून जे क्रॉस ब्रीड करून एक म्हणजे आपण बिटलच्या बोकडाने हिला क्रॉस करून पिल्लं केलेल्या दोन पिल्लं झालेली त्यातील एक विक्री केलेलं आहे आणि एक पिल्ल तुम्हाला आणून दाखवतो मी ते तीन महिन्याचं पिल्लो आहे तर ती बघा उस्मानाबादीला बिटल क्रॉस केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचे पैदाश होते चंगले जाती उन्त है पन थे। तर हे चांगले जातीवंत पिलू आहे उंच आहे लांब आहे कानाला पण मित्रांनो क्रॉस क्रॉसब्रिडिंगवर लक्ष ठेवू नका क्रॉसब्रिडिंगचं तोटे आहेत कारण काय होत्या पिलांची महत्ूक बऱ्या प्रमाणात होते आणि यांना आजार जास्त होऊ शकतं नॉर्मल सर्दी वगैरे लगेच पकडतं म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तर मित्रांनो अशी नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांनो काय होतं आम्ही या शिळेपणाला जी माहिती देतो ते एकदम लिगलमध्ये देतो यात म्हणजे जी चांगली योग्य माहिती असेल तीच आम्ही शेअर करत असतो तर जय जा हिंद जय महाराष्ट्र कदम ॲग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत नमस्कार